नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशाचा 71वा स्वातंत्र्य दिन काल सर्वत्र उत्साहात साजरा. नागरिकांनी सप्तमुक्तीचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यात 2 गोविंदांचा मृत्यू. आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचं स्वातंत्र्यदिनी मराठवाड्यात आंदोलन. आता सविस्तर बातम्या. देशाचा 71वा स्वातंत्र्य दिन काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाचा विकास, काळा पैसा, विमुद्रीकरण, काश्मीर प्रश्न, गोरखपूर इथले बालमृत्यू यासह नवभारत संकल्पनेवर भाष्य केलं. देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवा करामुळे विकासाचा वेग वाढणार असल्याचं सांगत पंतप्रधानांनी आयकरदात्यांची संख्या वाढल्याचं नमूद केलं. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सप्तमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, सप्तमुक्तीच्या संकल्पातून दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती, देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती, करजंजाळापासून मुक्ती आणि अस्वच्छतेपासून मुक्ती, अशा प्रकारच्या 7 मुक्तीचा संकल्प करून आपण आपला स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करूया. येत्या 5 वर्षात प्रत्येक नागरिकांना नवभारताच्या निर्मितीत योगदान देण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून शेती क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न असल्याचं नमूद केलं. महिला सुरक्षा, वंचित घटकांचा विकास या मुद्द्यांवरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात कदम यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, पुन्हा एकदा मागच्या 3 वर्षासारखीच परिस्थिती पुन्हा मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते. मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे या सकाळीच मी बोलणार आहे की ताबडतोब मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजेत. कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, शेतकऱ्याचा सातबागाचा कोरा झालाच पाहिजे, पण तातडीनं शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला जगवली पाहिजे. हे तुमचं सगळ्यांचं निवेदन, तुमचा सगळ्यांचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, प्रतिनिधी म्हणून मी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडेन. आणि नुसतं मांडणार नाही तर निश्चितपणे न्याय मिळवून घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. एवढंच मला या ठिकाणी मी आपल्याला अभिवाचन देतोय बांधवानो. पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांच्या हस्ते तर नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते तर बीड इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात खोतकर यांनी राज्य शासनाच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात निलंगेकर यांनी स्वदेश या उपक्रमातून जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. उस्मानाबाद इथं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात रावते यांनी जिल्ह्यातल्या 74,420 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा तर प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 86,433 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात पोलीस यंत्रणा सतर्क होती. औरंगाबादसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी मानवी मनोऱ्याचे 9 थर लावत दहीहंडी फोडल्याचं वृत्त आहे. दरम्यान राज्यात 2 गोविंदांचा काल मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नवी मुंबईत ऐरोली इथं एका 30 वर्षीय गोविंदाला विजेचा धक्का लागून तो जखमी झाला. त्याला मुलुंड इथं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी घटना पालघर जिल्ह्यात घडली. पालघर तालुक्यात काशीपाडा इथं 21 वर्षीय गोविंदा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथं 2 तरुण काल समुद्रात बुडून मरण पावले. काल दुपारी ही घटना घडली. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एका तरुणाला स्थानिकांनी वाचवलं, मात्र हे दोघे भरतीचा अंदाज न आल्यानं समुद्रात बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव बाळासाहेब पुर्णेकर यांच्या पार्थिव देहावर काल रात्री ठाणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या रविवारी औरंगाबाद नजीक गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांचं औरंगाबाद इथं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यदिनाचं ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्याऐवजी शेतकरी किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते करावं या मागणीसाठी सुकाणू समितीच्या सदस्यांनी काल मराठवाड्यात आंदोलन केलं. औरंगाबाद आणि परभणी इथं आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. औरंगाबाद इथं सुमारे 50 तर परभणी इथं 27 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं. दरम्यान पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सुकाणू समितीच्या आंदोलनावर टीका करत कोणतंही आंदोलन हे विचारपूर्वक केलं जावं असं मत व्यक्त केलं आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे चुकीचा संदेश दिला जात असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे. औरंगाबाद इथल्या वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शहरातल्या सलीम अली सरोवरासह 3 ठिकाणी स्वसंकल्पनेतून सुशोभीकरण केलं. काल त्याची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री कदम बोलत होते. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून हे सुशोभीकरण केल्याबद्दल कदम यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. हा प्रकल्प सर्वांसाठीच आदर्श असल्याचं ते पुढे म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासन सर्वतोपरी मदत करेल, त्यासोबतच समाजानंही त्यांना आधार द्यावा असं आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या बामणी गावातल्या व्यंकटी हाळे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनातर्फे मदतीचा 1 लाख रुपयांचा धनादेश खोतकर यांच्या हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी संगणकीकृत 7/12 देण्याच्या सुविधेचं पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन खोतकर यांनी केलं. मराठवाड्यात इतरही अनेक ठिकाणी संगणकीकृत 7/12 देण्याच्या सुविधेला कालपासून प्रारंभ झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाचा 71वा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र उत्साहात साजरा. नागरिकांनी सप्तमुक्तीचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यात 2 गोविंदांचा मृत्यू. आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचं स्वातंत्र्यदिनी मराठवाड्यात आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.